मेघाटातील सिपना नदीत पोटीलावा गावानजीक मच्छीमारी करताना हातबॉम्ब हातात फुटल्याने मच्छीमार गंभीररीत्या जखमी झाले त्यांचे दोन्ही हात गमावून बसल्याने ही माहिती संपूर्ण परिसरात पसरली आणि परिसरात खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार पोटिलावा निवासी शिवप्रसाद बाबू मिश्रा हा सिप्ना नदीवरील तटावर सायंकाळी मच्छीमारी करीत होता या दरम्यान अचानक हातबॉम्ब शिवप्रसादच्या हातात फुटला शिवप्रसादला पोटिलावा ग्रामस्थांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र नाजूक परिस्थितीला अनुसरून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणि तिथून नागपूरला हलवण्यात आले यापूर्वी मेळघाटातील धरणी तालुक्यातून वाहणाऱ्या गडगा नदीत एका आदिवासी मच्छीमाराच्या हातात मच्छीमारी करताना हात बॉम्ब फुटल्याने तो गंभीर जखमी झाला होता धारणी तालुक्यातील टोली निवासी मानू मावसकर गडगा नदीच्या काठात मच्छीमारी करीत होता गंभीर बाब अशी की मनू हा हातबॉम्बच्या सहाय्याने नदीच्या पाण्यात जोरदार स्फोट करून मच्छीमारी करीत असताना हातबॉम्ब त्याच्या हातात अचानक फुटल्याने मानूचा हात डावा पंजा पूर्णपणे नष्ट झाला तो गंभीरित्या जखमी होऊन आपल्या एका हाताला गमावून बसला आहे जखमी अवस्थेत मनुला बिजू धावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोरे यांनी मनुच्या हाताची ड्रेसिंग आणि प्राथमिक उपचार करून धारणी उपजिल्हा रुग्णालयात रेफल केले प्राप्त माहितीनुसार मानू हा एक उत्तम बासरी वादक आहे नुकताच त्याने घटस्थापनेच्या दिवशी बासरी वाजून संपूर्ण टोली वासियांचे मन मोहिले होते मात्र आता मनूला बासरी वाजवण्याकरिता एका हाताने संघर्ष करून बासरी वाजवावी लागणार आहे हे एक दुःखदायक सत्य आहे मेळघाटात वर्षातून असे बरेच अपघात होत असतात हातात बॉम्ब फुटल्याचे प्रकरण होत असतात असाच एक प्रकार चेंडू निवासी कैलांदाज बिलावेकर सोबत घडला मेळघाट हा व्याघ्र विभागाने व्यापलेला असून या ठिकाणी ब्लास्टिंग करिता सक्त मनाई आहे परवानगी शिवाय परवानाधारक ब्लास्टिंग करणारी सुद्धा ब्लास्टिंग करू शकत नाही तर मग गावात गावागावात हातबॉम्ब तयार करण्याकरता लागणारी बारूद्युक्त मॅगझिन येते कुठून असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे संबंधित प्रशासनाने याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची गरज आहे कधीही कोणत्या ठिकाणी हा स्फोट मेळघाटातील झोपड्यांनी व्यापलेल्या गावात म्हणा किंवा जंगलात कुठेही हा स्फोट होऊन मोठं अग्नितांडव निर्माण होण्याची शक्यता तीव्र आहे तसमिन शेख विदर्भ न्यूज धारणी